अनंत मॅच राहिला. पहिल्या सामन्यात त्याने 10 चेंडूत 29 धावा केल्या होत्या जावळे संघाविरुद्ध. त्यानंतर त्याने खालापूर संघाविरुद्ध शून्यावर जीवनदान मिळाल्यानंतर 5 चेंडूत 23 धावा अशी तडाखेबंद अशी फलंदाजी त्याने दाखवली. सलग 2 सामन्यात तो सामनावीर ठरला. मागच्या सामन्यात बंटी भद्रिकेची विस्फोटक खेळी तुम्ही पाहिली. 80 धावा लगावल्यानंतर देखील रसायनी संघ थोडा चिंतेमध्ये पाहायला मिळाला. फक्त 10 धावांनी तो सामना गमावला होता. तर सलामीला या ठिकाणी योगेश पवार आणि देव. योगेश पवार रणजी पट्टू या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल डावखुरा शैलीदार फलंदाज. तर भरपूर वेळ या ठिकाणी घेतला जातो आहे. बघा तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल या ठिकाणी आयोजकांच्या सूचना येत आहेत. 2 सामने कव्हर करायचे आहेत आम्हाला आणि त्यासाठी पुरेसा वेळ पुरेसा सूर्यप्रकाश असणं फार गरजेचं आहे. काल पेठच्या मैदानावरती आपण पाहिलं तर घोट 1 षटकांची फायनल खेळवण्यात आली. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो आहे. काल 1 षटकांचा अंतिम सामना खेळावा लागला तर वेळेचं नक्कीच आपण भान ठेवा आणि सहकार्य करा. तर 1 धावेने या ठिकाणी देव स्वतःचं व संघाचं खातं उघडतो आहे. विश्वजीत ठाकूर रफ्तार का सौदागर मॅन फ्रॉम दिगोडे मिस्टर JPL आणि उद्या त्यांचा वाढदिवस देखील आहे. बघा या ठिकाणी कंचन अशी माहिती देत आहेत त्यांचा वाढदिवस म्हणजे अभिजीचा देखील तोच वाढदिवस असेल कारण 2 जुळे बंधू. इथे मात्र हलक्या हाताने कॉपी बुक स्टाईलमध्ये या ठिकाणी थोडीशी चूक झाली आहे. दुसऱ्या दावेचा प्रयत्न यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केला जातो आहे. 2 दावेने या ठिकाणी खातं उघडत आहे स्वतःच योगेश पवार आणि संघाजी धाव संघ नेऊन ठेवत आहे ती 3 घरात. लेदर बॉल प्लेअर आहेत रणजी पट्टू आहेत त्यामुळे तंत्र त्यांचं नेहमीच वाखाणण्याजोगं राहिलेलं आहे. खूप शैलीदार फलंदाज आहेत. असं विश्वजीत ओर द विकेट यावेळेस चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. गॅप आहे आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. अप्रतिम बघा फुटवर्कचा किती सुरेख वापर आणि मनगटाचा किती सुरेख वापर. जबरदस्त असा ड्राय तुम्हाला पाहायला मिळाला. मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधून हा चेंडू गॅपमधून अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळते. विश्वजीत ठाकूर या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करत आहे. पॉवर प्ले सुरू आहे. 30 यार्डमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक बॅकवर्ड पॉईंट आहे गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक मिड ऑन एक मिड ऑफ आहे आणि एक एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त प्रहार बघा टायमिंग किती बेमिसाल. एक ऑन ड्राईव्ह पाहिला एक ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहिला आणि आता मात्र एक लॉफ्टेड स्ट्रोक तुम्ही पाहिला. लॉंग ऑन सीमा रेषेच्या वरून हा चेंडू पाठवला आहे. धावसंख्या धावपलकावरती 13 धावा. खूप चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट विश्वजीत ठाकूर विरुद्ध अशा प्रकारची सुरुवात मिळून नक्कीच कौतुकास्पद आहे. विश्वजीत त्याने खरोखर अप्रतिम कामगिरी केली. त्याची कारकीर्द फार लवकर वळली. फार कमी वयामध्ये या खेळाडूने जी गरुड झेप घेतली क्रिकेट विश्वामध्ये आणि एक आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तोच विश्वजीत. त्याच्यासमोर योगेश पवार हा चेंडू हलक्या त्याने ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण करतायत या ठिकाणी धावसंख्या मात्र धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 14. एक चांगली सुरुवात एक आश्वासक सुरुवात सलामीच्या जोडीकडनं जी ज्या सुरुवातीची अपेक्षा असते तशी सुरुवात. नेहमीच सलामीला खेळत आहेत रबर बॉल असो टेनिस बॉल असो सातत्याने योगेश पवारने सर्वांना प्रभावित केलेले. चेंडू यावेळेस मात्र देव खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि 1 धाव दरम्यानच्या काळात पूर्ण करत आहेत आणि धावसंख्या धावपलकावरती पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय 15 धावा. खूप चांगली सुरुवात आहे. 5 षटकांचा सामना आहे. मागच्या सामन्यात 80 धावा आपण पाहिले. आजच्या दिवसातली सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
ही 29 आपण पाहिली आकाश तारेकरची अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तर पॉवर प्लेमध्ये खूप चांगली सुरुवात मिळते, लेफ्टी राईट कॉम्बिनेशन आहे आणि ज्या ज्या संघाची टॉप ऑर्डरची जोडी चांगली आहे तो संघ नेहमीच यशस्वी होताना आपण पाहिलेलं. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो आणि लेफ्टी राईट कॉम्बिनेशन नेहमीच सातत्याने आपण अनेक संघांच्या माध्यमातून पाहत असतो. ठाणे जिल्ह्यात देखील जवळजवळ 8 ते 10 असे संघ आहे ज्यांची ओपनिंग पेअर लेफ्टी राईट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील भारतासाठी सौरव गांगुली सचिन तेंडुलकरने 6,609 धावा सलामीला येऊन एकत्रित केलेले आहेत. अनेक असे फलंदाज आहेत, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, नंतर वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीरची जोडी आपण पाहिली. सध्याच्या घडीला शिखर धवन, रोहित शर्माला आपण पाहतो. ऑस्ट्रेलियासाठी जस्टिन लँगर, मायकल स्लेटर, मार्क टेलर आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आपण पाहिलं होतं मार्क वॉला, अशा अनेक जोडी आहेत आणि या ठिकाणी ही जोडी पेंटची आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी राईटी हा चेंडू ऑफ स्टंपवर यॉर्क पद्धतीचा होता, कोलवर टप्प्याचा होता आणि भल्या भल्या फलंदाजाला शांत ठेवणारा हा चेंडू. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर यॉर्करनंतर स्लोअर वन चेंडू हा देखील कांचे नेहमीच आपल्याला एक उपयुक्त चेंडू ठरत असतो. तर समर्थ गडू हे देखील टेनिस क्रिकेट विश्वातलं फार मोठं नाव, अत्यंत घातक असा डावखुरा फलंदाज आणि तितकाच चाणाक्ष असा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. अप्रतिम गोलंदाजी, सलग 2 चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि याच प्रकारची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये संघनायकाला अपेक्षित होती. कारण पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या, या धावसंख्येवरती कुठेतरी प्रतिबंध लावणं फार गरजेचं होतं. मात्र बघूया, अजूनही 2 चेंडू झालेले आहेत फक्त. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये ऑफ स्टंपवर अतिशय चांगली पिचिंग, बघा ऑफ स्टंपवर पिचिंग करतायत आणि ही लाईन आणि लेंथ आपण पाहिलं तर अप्रतिम नेहमीच राहिलेली गोलंदाजासाठी. सलग 3 चेंडू डॉट, पहिल्या षटकात 15 धावा आल्यानंतर मात्र देवला पूर्णपणे या ठिकाणी जखडून ठेवले. हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी जेलचीची शक्यता बहुतेक होती, कारण ज्या प्रकारे ती एक्साइटमेंट तुम्ही पाहिली, उत्साह पाहिला. सलग 4 चेंडू डॉट आणि इथे मात्र देवला पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवले. कुठल्याही प्रकारची संधी नाही, कुठल्याही प्रकारचा फुटवर्क होत नाही आणि या ठिकाणी योगेश पवार 4 चेंडू डॉट गेल्यानंतर काहीतरी चर्चा करतायत. कारण नॉन स्ट्राईकचा फलंदाज नेहमीच आरशाचं काम करत असतो आणि एक्झॅक्टली काय चुका होत आहेत या ठिकाणी सांगत असताना. हा चेंडू यावेळेस मात्र खेळता सरळ रेषेमध्ये स्क्रीनच्या अगदी समोर, 4 चेंडू सलग डॉट आल्यानंतर 5व्या चेंडूवरती या रायगडच्या क्रिस गेलवरती या ठिकाणी आक्रमण करत असताना आपण पाहतायत चौकार येतोय. मात्र 4 चेंडू डॉट गेल्यानंतर चौकार आल्यानंतर जी धावसंख्या स्थिरावली होती, मंदावली होती, ती मात्र पुढे सरकते, ती म्हणजे आपण पाहतो 19. हा चेंडू हुक करतायत यावेळेस मात्र फाईन लीगच्या दिशेने. आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. 4 चेंडू अप्रतिम हाताळले, भरपूर कौतुक केलं गेलं समर्थ कडूचं. मात्र त्यानंतरही 2 मोठे फटके आल्यानंतर, चौका षटकार आल्यानंतर आता मात्र चांगलं कमबॅक करत असताना देव, बघा अनुभव या ठिकाणी योगेश पवारचा अनुभव या ठिकाणी उपयोगी आला. जो कानमंत्र देण्यात आला देवला 4 चेंडू डॉट गेल्यानंतर, त्यानंतर देवने मात्र चौकारने एक षटकार लगावला आणि इथे मात्र धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 25. तर पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यात, 25 धावा झालेल्या, धावांची गती तुम्ही पाहिली तर 12.50 प्रति षटकामागे, जी पहिल्या षटकात 15 होती. नंतर 4 चेंडू डॉट आल्यानंतर असं वाटलं होतं की हे षटक मेडन जातंय की काय, निर्धाव षटक जातंय की काय. मात्र त्यानंतर देवने सुरेख कमबॅक केला, एक चौकार लगावल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आणि शेवटच्या चेंडूवरती त्याने सफल होत असताना हुकच्या माध्यमातून एक षटकार लगावला आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला येत आहेत योगेश पवार. तर गोलंदाजी मार्कवर विश्वजीत ठाकूर, पॉवर प्लेनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला मिळेल, जास्त वेळ घेऊ नका प्लीज विश्वजीत, आम्ही तुम्हाला विनंती करतोय वेळेचं भान ठेवा प्लीज. प्रत्येक चेंडूवरती आपण कुठली व्यूहरचना आखत बसू नका. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत, हाफ आर्म पूल करतायत, त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलं, 100% कमिटमेंट काय असते या ठिकाणी दाखवत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम कामगिरी.
एक धाव इथे आणि एका धावेने धाव संख्या धावपळ कधी 26 स्ट्राईकला यावेळेस देव येतोय. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होणार तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षणात परिवर्तन करावा लागेल, लाईन आणि लेंथमध्ये नक्कीच बदल करावा लागेल. हे एक डोकेदुखी असते लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. हा चेंडू अप्रतिम वेगवान रफ्तार का राजा आणि नेहमीच या खेळाडूने आपल्या वेगाने भन्नाट वेगाने क्रिकेट विश्वातील अनेक मोठमोठ्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम केलं. आता मात्र कमबॅक करण्याचा नक्की चांगला प्रयत्न. आता मात्र चेंडू वेगवान होता, टायमिंग तितकंसं चांगलं जुळलं नाही. चेंडू येतो बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, एक धाव पूर्ण करत आहेत आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती मात्र पुढे सरकते, ती म्हणजे 27. प्रेक्षकांची अलर्ट गर्दी, डाव्या बाजूला भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत, उजव्या बाजूला देखील स्टँड्समध्ये काही प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. क्रिकेट या खेळाचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी भारतीय उपखंडात सर्वाधिक लोकप्रिय खेळ, इतर क्रीडा प्रकारापेक्षा सर्वाधिक आवडता खेळ म्हणजे हा क्रिकेट. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र जितक्या वेगाने चेंडू आला होता तितक्याच वेगाने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार, जबरदस्त कॉन्टेस्ट. मागच्या षटकात देखील दोघांमध्ये जबरदस्त कॉन्टेस्ट पाहिली, मात्र त्या षटकामध्ये योगेश पवारने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या ठिकाणी योगेश पवार पुन्हा एकदा स्ट्राईकला आल्यानंतर विश्वजीत ठाकूरवरती हल्ला चढवत आहे आणि धावसंख्या षटकारने पुढे नेत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय अभ्यास 33 धावा. हा चेंडू ड्राईव्ह करतात, ऑफ ड्राय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण बघा, चुकीचं तंत्र. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परेशकडनं चूक झाली आहे आणि दुतुमचे परेश आहे त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर फार मोठी चूक आणि झिगरबाज युवा या संघामध्ये या गाण्यामध्ये त्यांचं नाव देखील आहे. मात्र या ठिकाणी हा झिगरबाज युवा चूक होते आणि चुका होतात, क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात आणि जेव्हा चूक घडते तेव्हा त्या तिथल्या तिथे ती विसरावी लागते. मनात राहिली तर चुकांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढते. हा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण वैभव आहेत, कंठवलीचे खेळाडू आहेत वैभव. आणि षट क्रमांक या ठिकाणी तिसरं संपलेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहत आहेत 38 धावा. या षटकात बघूया किती धावा आल्या. या षटकात 13 धावा आलेल्या आहेत. विश्वजीतच्या गोलंदाजीचं विश्लेषण आपण या ठिकाणी केलं तर त्याने 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च केल्या, त्याला एकही यश संपादित करता आलं नाही. त्याचा इकॉनॉमिकल रेट तुम्ही पाहिला तर या ठिकाणी 14.00 राहिलेलं आहे. नेहमीच वाजवी षटक टाकण्यासाठी जाणला जाणारा विश्वजीत मात्र या सामन्यामध्ये आपला प्रभाव दाखवू शकला नाही, आपल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी तो करू शकला नाही. त्यामागचं कारण आहे योगेश पवारचा अत्यंत चांगला फॉर्म, दुसऱ्या बाजूला त्याला दिलेली देवने 7. जरी 4 चेंडू डॉट गेले असले तरी देवने मात्र त्यानंतर सुरेख कमबॅक केलेलं आहे आणि एक चांगली भागीदारी पहिल्या गड्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. ती 38 धावांची अभेद्य अशी भागीदारी नोंदवलेली आहे. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 12.66 ही धावांची गती आहे प्रतिषटकामागे. तर जास्त वेळ नाही घेता सामना प्लीज लवकर सुरू करा. पंचांना देखील मी विनंती करतोय की सामना निरंतरपणे कसा सुरू राहील या गोष्टीकडे आपण प्लीज लक्ष द्या. का यानंतर 2 सामने कव्हर करायचे. तर गोलंदाजी मार्कवर वैभव पाटील कंठवलीचे आहेत, अत्यंत चांगला असा हा प्रतिभावंत खेळाडू, प्रतिभा संपन्न असा खेळाडू. फार मोठी जबाबदारी आहे. धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळते धावफलकावरती. वैभव पाटील स्ट्राईकला, योगेश पवार रनवेमध्ये व्यत्यय आला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहे. तर वैभव पाटील पंचांच्या उजव्या बाजूने यावेळेस येत आहेत. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र दी छातीच्या वर होता, पंचांनी नो घोषित केलाय आणि इथे मात्र अनियंत्रित सुरुवात पाहायला मिळाली. नो चेंडू आहे आणि या ठिकाणी वॉर्निंग देण्यात आलेली आहे. बघा जर अशा प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा हाताळला तर मात्र गोलंदाजी करता येणार नाही. हा नियम आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील नियम आहे.
फ्रीट है, तो फ्रीट है। आणि या स्ट्रोकवर दोन धावा मिळाले, एकूण तीन धावा मिळतील। धावसंख्या धावपलकावरती आहे ती 41 धावा। पुन्हा एकदा वैभव स्ट्राइकला, योगेश पवार राउंड द विकेट। हा चेंडू यावेळेस मात्र वाइड इज लॉन्ग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, सहा धावांसाठी। व्हॉट अ शॉट, टायमिंग अप्रतिम राहिले। पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर योगेश पवारचं टायमिंग अप्रतिम राहिलेलं आहे। या ठिकाणी विश्वजीतच्या अगेन्स्ट देखील जबरदस्त फलंदाजी केली। आणि इथे हा चेंडू मात्र त्यांच्या रडारमध्ये, तो फुलर लेंथचा चेंडू होता, बॅटच्या अगदी खाली हा चेंडू होता आणि सीमारेषेबाहेर भिरकावून दिला आहे सहा धावांसाठी। धावसंख्या धावपलकावरती 47 धावा। कुठल्याही गोलंदाजाला धावसंख्येवरती अंकुश लावता येत नाही। समर्थकडून पहिले चार चेंडू ते काम केलं होतं, मात्र नंतरच्या दोन चेंडू 10 धावा आल्या होत्या। मागच्या षटकात देखील 13 धावा आलेल्या आहेत। असं वैभव, वैभव टू योगेश पवार। हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून पाठवलाय। हा येणारा सलग दुसरा षटकार, योगेश पवार ऑन द फायर। व्हॉट अ बॅटिंग! आपल्या लौकिकाला साजेसा खेळ, आपल्या नावाला साजेसा खेळ या ठिकाणी करत असताना योगेश पवारला रोखणं फार कठीण होऊन बसलेलं आहे। आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती पुढे झेप घेते। धावसंख्या धावफलकावरती पाहता आपण यावेळेस 53 धावा, अप्रतिम सुरुवात। सलग दोन षटकार, पहिला चेंडू 9 होता, त्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या। आणि या ठिकाणी दोन चेंडूत आत्तापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत। या धावा खर्च करणं नाही म्हणत याला, याला धावांची उधळपट्टी करणं असं म्हणतात। आणि या ठिकाणी तेज होत आहे आणि धावांची लयलूट या ठिकाणी योगेश पवारच्या माध्यमातून सुरू आहे। हा चेंडू ऑन साईडला, ऑर्डमेंटचा सुरेख वापर। आणि इथे मात्र अति घाई संकटात नाही, पहिली धाव वेगाने घेतली होती त्यामुळेच दबाव टाकण्यामध्ये यश आला। आणि दोन धावा जेव्हा तुम्हाला घ्यायच्या असतात तेव्हा पहिली धाव तुम्हाला वेगाने पूर्ण करायला हवी, त्यासाठी त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो। दबाव टाकण्यामध्ये यश आलं या दोन फलंदाजांना क्षेत्ररक्षकावरती, आणि या दबावामध्ये चूक झाली। या चुकीचं रूपांतर दोन धावेत होताना। धावसंख्या 55। हा चेंडू पूल केलाय, व्हॉट अ शॉट, व्यासपीठाच्या वरून पाठवलाय सीमारेषेबाहेर। हा येणारा या षटकातील तिसरा षटकार योगेश पवारच्या बॅटमधून। 13 चेंडू 47 वर नाबाद खेळत आहेत आणि आपल्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत आहेत। एकही चेंडू डॉट नाही यामध्ये। यावरूनच त्यांचा फॉर्म आणि त्यांच्यामधली गुणवत्ता काय या ठिकाणी पाहायला मिळते। 13 चेंडू 47 धावांवर नाबाद आहे संघाची धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती आपल्याला 61 धावा। पेंड संघ मात्र रोशन इलेवन पेंड संघ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना आणि एक मोठी भागीदारी या मैदानावरती, 61 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी नोंदवलेली आहे। वैभव हा चेंडू ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। एक धाव इथे बऱ्याच वेळानंतर एक सिंगल पाहायला मिळते। धावसंख्या धावपलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 62। योगेश पवार पोचलेले आहेत 48 धावसंख्येवरती। याच मैदानावरती थॉमस डायसने 54 धावांची एक विध्वंस खेळी साकारली होती खुल्या गटातून खेळत असताना, आणि आता मात्र तशीच खेळी। आणि 68 धावा देखील शुभम कोळीने नोंदवल्या होत्या कोंबडभुजीच्या ग्रामीणच्या माध्यमातून। नरेंद्र मस्करने 54 धावांची खेळी साकारली होती, जे नारपोलीच्या टेंबोडे संघाविरुद्धही खेळी त्यांनी साकारली होती। आणखीन एक अर्धशतक होतंय का, चौथा अर्धशतक ठरेल। देव ड्राईव्ह करताय त्या ठिकाणी, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि देवच्या बॅटमधून येतोय चौकार। आणि 28 धावा
या षटकात आलेले आहेत आणि धावा एकूण धावफलकावरती आहेत त्या 66 धावांची भागीदारी या मैदानावरती पाहायला मिळते योगेश पवार आणि देव म्हात्रेमध्ये. अत्यंत चांगली सुरुवात मला वाटतं आजच्या दिवसामधली सर्वोच्च भागीदारी पहिल्या गड्यासाठी या दोघांमध्ये. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 15 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या आणि ते एकमेव षटक या 4 षटकामध्ये थोडंसं आपल्याला इकॉनॉमिकल पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकात विश्वजीत ठाकूरनं 13 धावा दिल्या आणि इथे मात्र या षटकामध्ये विश्वजीतने 2 षटकात 28 धावा दिल्या होत्या, मात्र एका षटकात वैभव पाटीलने 28 धावा खर्च केल्या आहेत. आणि आता मात्र अखेरचं षटक या ठिकाणी प्रोफेसर प्राध्यापक आहेत समाधान पाटील. मात्र बघा समाधान पाटील यांनी आजवर अनेक धडे शिकवलेले आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना, मात्र इथे योगेश पवार यांच्या समोर कशा प्रकारची गोलंदाजी करतायत आणि कुठल्या प्रकारचा धडा शिकवत आहेत शिकवणं फार गरजेचं आहे. मात्र कारण आपण पाहिलं तर धावसंख्या 66 आहे आणि समाधान पाटील या ठिकाणी स्लॉगवर घेऊन येत आहेत. हा चेंडू ऑन साईडला विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. त्या ठिकाणी स्ट्राईक हवी आहे योगेश पवारला आणि त्या मिळवण्यात यश आलेलं आणि 50 धावा पूर्ण करत आहेत. मॅग्निफिसेंट इनिंग, टाळ्यांचा गजर येतोय, अप्रतिम खेळी. एकही चेंडू त्यामध्ये डॉट नाही आहे हे वैशिष्ट्य राहिले. षटकार आपण पाहिले तर तब्बल 4-5 षटकार लगावलेले आणि 2 चौकार त्यामध्ये सामील आहेत. असं समाधान पाटील पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस मात्र खूपच लांब जाऊन विसावतोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. योगेश पवारला रोखणं फार कठीण होऊन बसलंय आणि या मैदानावरती योगेश पवारने धावांचा वणवा पेटवलेला आहे आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती 68 धावा. व्हॉट अ बॅटिंग! अशा प्रकारची फलंदाजी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी आहे. 74 धावा झालेले आहे, माफ करा या ठिकाणी थोडंसं लक्ष विचलित झालं. तर षटकार आल्यानंतर 74 धावा गोलंदाज समाधान पाटील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने, व्हॉट अ शॉट! या फटक्यामध्ये बघा किती होतं वजन. धावा मिळत आहेत 1/2 डझन आणि धावसंख्या धावपलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 80 घरात. आजच्या दिवसातली 80 सर्वोच्च धावसंख्या होती जी रसायनी संघाने, कस्तुरी लिहून रसायनी संघाने नोंदवली होती आणि आता मात्र या धावसंख्येचा विक्रम आहे सर्वोच्च सांगी धावसंख्येचा त्या ठिकाणी मोडण्यात येणार, यात शंका नाही आहे. आणि 80 धावांची भागीदारी या मैदानावरती. या ओपनिंग पेअरसाठी टाळायला हरकत नाही प्रेक्षकांना, नक्कीच मी सांगेन, कारण आजच्या दिवसातील ही पहिल्या गड्यासाठी सर्वोच्च अभेद्य अशी भागीदारी पाहायला मिळते. देवने थोडासा संघर्ष केला सुरुवातीच्या षटकामध्ये, मात्र त्यानंतर देवने धीरोदत्तपणे साथ दिली योगेश पवारची. समाधान पाटीलच्या षटकात आतापर्यंत 3 चेंडू 14 धावा आलेले आहेत. राऊंड द विकेट येत आहेत, यावेळी चेंडू फाईन लेगला बीट करून चेंडू जसा बॅटवर येतोय तसा चेंडू सीमारेषा गाठतोय आणि इथे मात्र हा चेंडू जणू काय योगेश पवारच्या बॅटचा गुलाम झालेला आहे आणि इथे मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती या गोलंदाजाला शिक्षा ठोठवण्याचं काम योगेश पवार करतायत आणि इथे धावसंख्या मात्र धावफलकावरती 84 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या, स्पर्धेतली सर्वोच्च सांघिक धावसंख्या. हा चेंडू यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने, गॅप आहे जिथे मारताय तिथे क्षेत्ररक्षकच नसतो आणि इथे मात्र आणखीन एक चौकार येतोय आणि या स्पर्धेतली ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या देखील योगेश पवारने नोंदवलेली आहे. आमचे तारागावचे एक उत्कृष्ट समालोचक रोशन पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर रोशन, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम असा समालोचक, रायगड समालोचक समितीचा एक अत्यंत मौल्यवान हिरा. हा चेंडू यावेळेस मात्र आणखीन एक षटकार, गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला
आणि या सत्राची समाप्ती होते आणि धावसंख्या धावफलकावरती एकूण पाहायला मिळते ते आपल्याला 94 धावा आणि त्यात वैयक्तिक धावसंख्या तुम्ही पाहिली तर 20 चेंडूमध्ये 76 धावांची विस्फोटक वादळी आक्रमक अशी खेळ साकारलेली आहे. योगेश पवार यांना विनंती करेन आपले बॅट दाखवा. अप्रतिम खेळ तुम्ही साकारलेले. प्रेक्षक या ठिकाणी आपलं स्वागत करतायत आणि या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये अनेक विक्रम या ठिकाणी ब्रेक झाले. आपण पाहिलं तर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या देखील नोंदवण्यात आली. 20 चेंडूमध्ये 76 धावांची खेळ साकारलेली आहे. धावफलक पाहिल्यानंतर योगेश पवारची हिटलरशाही या ठिकाणी नक्कीच आपल्याला दिसते धावफलकावरती. आणि इथे 94 धावा झाल्यानंतर आता 95 धावांचा एक मोठा फल्ला गाठायचा आहे. मात्र या मैदानावरती बघूया कशा प्रकारे विनो स्पोर्ट्स गावठाण संघ त्यांच्या गोलंदाजांनी या मैदानावरती जे गमावलं आहे त्यांच्या फलंदाजांना कमावून द्यावं लागेल. मात्र ही धावसंख्या चेस होणार का असाच प्रश्न विचारला गेला होता 2005-2006 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने 434 धावा लगावल्या होत्या. प्रत्येक जण टी व्ही बंद करून म्हणत होता हा सामना सहजतेने ऑस्ट्रेलिया जिंकेल. मात्र साऊथ आफ्रिकन संघाने दाखवून दिलं की 435 धावा करायच्या होत्या, 438 धावा त्यांनी केल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोच्च चेसिंगचा जो रेकॉर्ड त्यांनी नोंदवलेला आहे. मात्र तशाच प्रकारचा रेकॉर्ड या मैदानावरती होईल का? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 100 धावा देखील चेस होताना आपण पाहिलेले आहेत. मग 95 धावा का होऊ शकत नाही? तुमच्याकडे हिंमत असायला हवी, तुमच्याकडे ताकद असायला हवी. तर बघूया द्वितीय सत्रामध्ये या ठिकाणी काय घडतंय, काय बिघडतंय. तर आपण ऐकणार आहोत या खेळाचं दुसरं सत्र. दरम्यान एक उत्कृष्ट गायिका अक्षता पाटील मॅडम या ठिकाणी येत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक सहर्ष स्वागत करतो आहे. तर एकवीर आईचं सध्या जे गाणं गाजतं आहे यूट्यूबला संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गाणं आहे. तर ताईंचं हार्दिक सहर्ष स्वागत करतो आहे आणि घेऊन चालतोय द्वितीय सत्रामध्ये. आणि द्वितीय सत्रामध्ये क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती काय घडतंय, काय बिघडतंय या ऐकूया आपण रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा यांच्या दमदार आवाजात. धन्यवाद विनोद पाटील सर. वळूया आपण मॅचकडे. पहिल्या फेरीतील चौथा सामना इथे प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. जो पेन 11 संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा विनोद स्पोर्ट्स गावठाण. खेळाडूंना विनंती आहे का आपण लगेच सामना सुरू करायचे. पंच खेळाडूंना आपण विनंती करायचं. याच दरम्यान आपण व्यासपीठावर पाहतो. आजकालच्या यूट्यूबवर आपण अनेक गाण्यांना पसंती देत असतो आणि काही दिवसापूर्वी ज्यांचं किरण शेल्के प्रस्तुत आई एकविरा मातेवर असलेलं सॉन्ग जे अक्षता पाटील आणि गायक होते राजा आदेकर जे लोकप्रिय झाले होते आणि त्यांचे सिंगर अक्षता पाटील यांचं इथे शुभ आगमन. तर मी या स्पर्धेच्या आमच्या मुख्य आयोजक तेजस म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आहे. त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अमूल्य वेळ दिला तर आपल्यालासुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येतं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या गायिका अक्षता पाटील यांच्या या प्रवासासाठी जे ज्यांचं पहिलं सॉन्ग होतं आई एकविरेवर आधारित त्या गाण्याच्या त्या गायिका आहेत आणि आज या किंजल ट्रॉफीच्या स्पर्धेला आज त्यांची आवर्जून उपस्थिती आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. त्यांचंसुद्धा आपण आभारी आणि वळूया या टफ मॅचकडे. निकाल का असेल आपण सर्वजण ज्यांच्या प्रतीक्षेमध्ये. ओव्हर टू रोशन. हॅलो, धन्यवाद सागर, त्यानंतर विनोदजी पाडवे सर, खूप खूप आभार तुमचं. तर आपण पाहतो या ठिकाणी आदर्श जय बजरंग मित्रमंडळ व संजीवनी मित्रमंडळ जीवदानी स्पोर्ट्स बामणगिरी यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं या ठिकाणी भव्यदिव्य असं आयोजन. खऱ्या अर्थानं तमाम प्रेक्षकांना या स्पर्धेची आतुरता. वर्षाला 365 दिवस लागते ती स्पर्धा तुम्ही पाहत आहे. किंजल स्पोर्ट चषक व उपसरपंच चषक 2019 हे शानदार पर्व. तब्बल 95 दावा करायच्या या ठिकाणी. हरेश हा गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी लोबर फुट ऑफ चंडू डीपेक्षा कव्हर मध्ये. आजचा खऱ्या अर्थानं मैदानातील सर्व प्रेक्षकांची मने जिंकणारा खेळाडू तुम्ही पाहता योगेश पवार. पेन विभागात एक नामांकित खेळाडू, रणजी क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख आणि खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली.
नक्कीच सिंगलने मात्र याडिकली स्ट्राइक रोटेट केली फलंदाज समर्थक कडू त्याचबरोबर त्याच्या अपोजिटला टेनिस बॉल क्रिकेटमधला एक दर्जेदार खऱ्या तर रायगडचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला संबोधलं होतं तो विश्वजीत ठाकूर स्ट्राइक एंडकडे सज्ज होता तुम्ही पाहताय मोठ्या आणि पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मार्गस्थ गोलंदाज राईट मोर द विकेट मोठ्यासाठी पुन्हा एकदा लोअर फ्लोटाच होता चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय दिशा देण्याचं कार्य केलं क्षेत्ररक्षक मात्र ठिकाणी गेला होता पण तो चेंडू होता आवाकाच्या बाहेर सीमारेषा गाठली पहिला चौकार तो मोठा फटका येतोय या ठिकाणी मोठ्याच्या बॅटमधून विनोद स्पोर्ट्स गावटांड संघाकडून खेळत असताना मात्र एक पहिला चेंडू फेस करतो या ठिकाणी मोठ्या ज्यानं एक चौका प्राप्त केला समर्थन स्ट्राईक रोटेट केली होती आणि संघाची धावसंख्या धावफल कधी पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद पाच पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना खूप चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग रजिस्ट्रेशन तुम्ही पाहता या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये मिडविक वाईडेस्ट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला या बस मात्र सर्व बॅटने खेळून काढला होता सुशांत मोकल चेंडू खाली आला होता नक्कीच मिड ऑन मध्ये आपण पाहता या ठिकाणी चेंडूला फील्ड केला कोणत्याही प्रकारची धाव नाहीये चांगलं बॅकअप सुशांतच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालं डॉट चेंडू सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळेल हरेश गाबण खऱ्या अर्थानं जिते गावचा हा खेळाडू आपण पाहिला असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी आपल्या फेसबुक अकाउंट इन्स्टा अकाउंटवरती या गोलंदाजी क्लिप खऱ्या अर्थानं अपलोड केली होती खूप चांगली प्रसिद्धी इथे मात्र चांगला प्रयत्न केला होता नक्कीच थोडीशी उंची म्हणा किंवा जम कमी पडली असेल आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातोय मिडॉनच्या मागून खऱ्या अर्थानं लॉंग ऑन क्षेत्राकडे चौकारासाठी चार धावा नक्कीच मी ज्यांचा उल्लेख केला यॉर्कर किंग म्हणून एक खूप चांगली व्हिडिओ आकाश चोप्रा सर यांनी आपल्या अकाउंट्सवरती अपलोड केली होती आणि खूप चांगली प्रसिद्धी या गोलंदाजाला देखील मिळाली होती जिथे गावाकडून खेळणारा हा खेळाडू तुम्ही पाहता उंच कुरा देहबोली आणि या स्पेशली यॉर्कर लेनची गोलंदाजी ही खरं खऱ्या अर्थानं त्याची वैशिष्ट्य परंतु समोर दोन दिग्गज खेळाडू ज्या खेळाडूच्या नावावरती एक शतक देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये समर्थ कडून नॉनस्टॅक एंडकडे तर दुसऱ्या बाजूने खऱ्या अर्थानं संपूर्ण विश्वाला भुरळ घातली असा खेळाडू तुम्ही पाहता विश्वजीत ठाकूर हा चेंडू बॅकफुटला गेले स्ट्रोकसाठी जागा बनवली होती वाईडेस्ट लॉंग ऑन मध्ये स्वतः योगेश पवार चेंडू खाली येतील फलंदाज बाद पहिला हद्रा बसतो तो म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावकान टीमला विश्वजीत ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन पहिला गडी बाद या ठिकाणी 95 धावा करायच्या पाच षटकामध्ये तुम्ही पाहता प्रति षटक 19.00 च्या सरासरी धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी विनोद स्पोर्ट्स गावटन टीमला वन डाऊन रिझर्व मध्ये आता तुम्ही पाहता या ठिकाणी परेश ठाकूर हा खेळाडू मैदानाकडे रवाना होतोय धुतून गावचा हा ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला आणखीन एक चमचमता तारा तुम्ही पाहता उडन परिसरामधला हा तो परेश ठाकूर तो स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडकडे समर्थ करू असेल या ठिकाणी स्ट्राईक करेल नक्कीच चांगला प्रयत्न होता विश्वजीतचा परंतु प्रयत्नांमध्ये यश नाही थोडासा ताकदीचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तेवढी सुंदर झेल मात्र ठिकाणी टिपली आहे योगेश पवार या शतरक्षकानं पहिला गडी बाद झाला धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 1-9 पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असणारा हरेश गाबण या गोलंदाजाचं जेव्हा तुमच्या समोर एक मोठं टार्गेट उभं राहतं तेव्हा मात्र थोडंसं मानसिक दबाव खऱ्या अर्थानं दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना फलंदाजावरच आपलं सातत्याने पाहिलंय इथे मात्र ब्लॉकचा चेंडू फक्त दिशा दिले कट केलाय थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू गोळीच्या वेगानं जातोय सीमा पार आणखीन एक चौकार येतोय या ठिकाणी विनस्फोट गावटन टीमसाठी समर्थ कडूच्या बॅटमधून या चार धावा आल्या आणि या चार धावांनी मात्र पहिलं षटक देखील संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर या ठिकाणी धावसंख्या धावफल कधी पाहायला मिळेल ती म्हणजे 1-13 प्रति षटक 19.00 सरासरी धावांचा पाठलाग करायचा आहे मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने जीवित खेळला शेवटच्या षटकामध्ये ती खऱ्या तर स्टार्ट खऱ्या तर मधल्या फळीमध्ये तिसऱ्या षटकापासून जर आक्रमकता दाखवली असती तर नक्की त्या सामन्यात चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु इथे तुम्ही पाहताय पहिलं षटक सावध पवित्रा मोठ्या बाद झाला त्यानंतर थोडस जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेतली समर्थ कडूला अजूनही बऱ्याचशा धावांचा पल्ला गाठायचा तब्बल 95 धावा या मॅच मध्ये करायच्यात तर मी नक्कीच विनंती करेन या ठिकाणी पेन संघ रोशन इलेव्हन पेन संघ आपण वेळेला खूप महत्व देणं गरजेचं असेल कारण 25 मिनिटांमध्ये ही इनिंग तुम्हाला या ठिकाणी समाप्त करायची आहे एमपीएससी कॉलेजच्या मैदानावरती हा पेण संघ उतरला होता तिथे देखील थोडस अपयश आलं होतं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा वेगळ्या ताकदीनं या ठिकाणी किंजल स्पोर्ट्सच्या मैदानावरती हा संघ इथे दाखल झालाय समोर एक बलाढ्य संघ तुम्ही पाहताय नावातला संघ विनोद स्पोर्ट्स गावटान संघ आणि दोन्ही
व्यावसायिक खेळाडूंचा भरणा असलेले दोन संघ एकमेकांसमोर या ठिकाणी संघर्ष करताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे प्रेक्षक तुम्ही पाहता या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत असताना झाडांच्या सावलीखाली उभ्या, तर काही प्रेक्षक घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या तर पाहत असतील ते सर्वांचं मी या ठिकाणी या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक असं स्वागत करतोय. गोलंदाजी मार्गवरती आणखी एक नवीन बदल तुम्ही पाहताय. दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज होतोय रमाकांत हा गोलंदाज. खऱ्या अर्थानं रामवाडी पेनच्या जवळ जवळजवळ बाजूचं गाव, पेन शहराच्या रामवाडी गावातील हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गात येतोय. स्ट्राईक करेल या ठिकाणी परेश ठाकूर. स्ट्राईक एंडकडे परेश ठाकूर तुम्ही पाहताय. धावसंख्या धावफळ करता आल्या 13. यावेळेस डावकुरे हाताचा गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रीमध्ये अप्रतिम कमबॅक केलं. या ठिकाणी पाहताय रमाकांत पहिला चेंडू चांगल्या पद्धतीनं फेकला. आणि परेशची जर तुम्ही वैशिष्ट्य पाहिली फलंदाजीमध्ये, तर खऱ्या अर्थानं हेलिकॉप्टर फटका खूप चांगल्या पद्धतीने हा खेळाडू अटेम्प्ट करतोय. इथे तोच प्रयत्न केला होता, परंतु ज्या पद्धतीनं चेंडू फेकला गोलंदाज रमाकांत, कौतुक करायला गेल्या गोलंदाजचं. पहिला चेंडू फेकला होता, त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होताना हायवे एक्सप्रेस एंड करून इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू जातोय. एकदा वाली आहे, स्ट्राईक रोटेट देखील झाली आहे. स्ट्राईक कडे येतो फलंदाज या ठिकाणी. आणखीन एक आक्रमक असा फलंदाज समर्थ कडू आणि नक्कीच खूप मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल या ठिकाणी विनोद गावठाण टीमला, कारण धावसंख्या खूप मोठी आहे. या धावांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला आक्रमकताही दाखवणं खूप गरजेची असेल, कारण ज्याप्रमाणे मागच्या मॅचमध्ये या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट धावसंख्या तुम्ही पाहिली आहे, वैयक्तिक धावसंख्या खऱ्या तर 75 धावा केल्या योगेश पवारनं, माफ करा 76 धावा केल्या. खूप चांगली फलंदाजी 20 चेंडूंमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती योगेश पवार. तशा पद्धतीने फलंदाजी मात्र या ठिकाणी एका खेळाडू नक्की चांगल्या पद्धतीने करावी लागेल. गोलंदाज रमाकांत डावकुऱ्या हाताचा फुलर लेनचा चेंडू होता, बिग हिट करायचा प्रयत्न होतोय फलंदाज या ठिकाणी. नक्कीच बाद कदाचित बॅटची एज लागली असावी, जोरदार अपील केली होती. अपिलामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास देखील पाहिला. फलंदाज बाद होतोय, आणखी एक हादरा बसतोय तो म्हणजे विनोद गावठाण टीमला समर्थ कडू बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती या ठिकाणी 14 धावा आल्यात आणि दुसरा गडी देखील बाद झालाय. नक्कीच चांगलं कमबॅक तुम्ही पाहता या ठिकाणी रोशन इलेव्हन पेन संघाचं. आज आपण पाहिला ग्रामीण भागातील हा संघ संपूर्ण खेळाडूंना एकत्र घेऊन आज पेन संघ मैदानामध्ये उतरलाय. गतवर्षी आम्ही पाहिलं होतं शिरडोनच्या क्रीडांगणावरती खूप मोठ्या संघांना खऱ्या अर्थानं पराभवाची धूर चालली होती या पेन संघानं. मग कल्याण ग्रामीणमधले ओपनचे खेळाडूंचा संघ असेल किंवा मुंबईतील संघ असेल, प्रत्येक संघाला पराभूत करून त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता हा पेन संघ. आज देखील मोठ्या आशेने आणि खऱ्या अर्थानं एका चांगल्या मनसुब्याने या स्पर्धेमध्ये दाखल झाला हा पेन संघ. तर त्याचबरोबर विनोद फोर्स गावठाण संघाचं देखील कौतुक करावं लागेल. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणारे दोन संघ, दोन्ही संघांना या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असल्या आमच्या संपूर्ण आयोजकांकडून. हर्षल ठाकूर केगाव संघाचा आणखीन एक आक्रमक खेळाडू 14 क्रमांकावरती येतो स्ट्राईक एडकडे आणि नॉन स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहता या ठिकाणी परेश ठाकूर या फलंदाजाला. इथे एखाद्या फलंदाजाला एक्सिलेटरमध्ये पाय द्यावं लागेल, धावांची गती वाढवावी लागेल. खऱ्या अर्थानं एक चांगलं स्ट्राईक रोटेट करून मोठमोठे फटके एक्झिक्यूट करायला लागेल. पहिला चेंडू फेस करतोय, सरळ बॅटनं खेळून काढला आहे, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय, वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार या ठिकाणी येतो हर्षल ठाकूरच्या बॅटमधून. 4 धावा आल्या या ठिकाणी विनोद गावठाण टीम साठी आणि या 4 धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2-18 या धावसंख्येवरती. तुम्ही पाहताय आज खूप मोठी स्पर्धा, त्याचबरोबर प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी तुम्ही आमच्या मंचासमोर पाहू शकाल. भारत द सिरीज साठी टू व्हीलर बाईक खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहता या ठिकाणी किंजल स्पोर्ट्सच्या माध्यमातून सातत्याने या मैदानात होत असताना. इथे देखील यावर्षी एक वेगळी संकल्पना असेल, विवाहित आणि अविवाहित असा एक सामना असेल या मैदानावरती, कारण गतवर्षी आम्ही पाहिला होता महिलांचा एक सामना झाला होता या मैदानावरती ठाण्यातील आणि आपल्या परिसरातील महिला होत्या. इथे मात्र लाफ केला चेंडूला, बरोबर स्लॉट मध्ये येतोय प्रफुल्ल ठाकूरच्या आणि चेंडू जातोय सीमा पार, षटकार. हर्षल ठाकूरच्या बॅटमध्ये येणारा हा षटकार या ठिकाणी मात्र नवं चैतन्य निर्माण केलंय विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमसाठी. जी खऱ्या अर्थानं अपेक्षा होती मोठ्याकडून समर्थकडून, ती अपेक्षा मात्र या ठिकाणी पुरेपूर भरून काढतोय. आपण पाहू शकाल हर्षल ठाकूर हा फलंदाज केगाव संघाचा एक अतिशय विस्फोटक खेळाडू, केगाव संघाकडून सातत्याने ओपनिंगला सलामीला येणारा हा फलंदाज प्रत्येक वेळी आपल्या ग्रामीण संघासाठी देखील खूप चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. इथे देखील आपण पाहतो 2 चेंडू फेस केले, तब्बल 10 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय हर्षल ठाकूर हा फलंदाज. दुसरं षटक रमाकांतचं या ठिकाणी 24 धावाल्या धावफलकावरती.
स्टेप आउट झाले होते. आणखी एक चांगला फटका बिडॉपच्या क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. थोडस फंबलिंग पाहायला मिळालं या ठिकाणी. एक धाव मिळाले दुसऱ्या धावेसाठी निघाले सुशांत मोकलनं मात्र चेंडूची फेकी अचूक केली होती, परंतु सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतो या ठिकाणी. परेश ठाकूर हा फलंदाज चांगल्या पद्धतीने दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं आणि संघाची धावसंख्या दोन षटकाच्या समाप्तीकर धावफलकाती लागताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 2-26. आजचा दिवस तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं तालुका हा संघ तुम्ही पाहताय, तालुकाने 8 संघ ज्यामध्ये आपल्या विभागातील परिसरातील प्रत्येक संघाने सहभाग दर्शवलाय. प्लस पे संघ देखील खूप मोठ्या ताकदीने या मैदानात उतरला होता आणि इथे आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आल्या, त्या म्हणजे 26, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 69 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे, ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला. प्रति षटक 23 सरासरीनं फलंदाजी करायची आहे. पहिल्या षटकापासून सरासरी आपण पाहिली होती 19 धावांची, त्यानंतर मात्र या ठिकाणी 69 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही पाहता आजच्या दिवसामध्ये, ज्यांचं खूप सुंदर समालोचन तुम्ही ऐकताय. आमचे गुरुवर्य या ठिकाणी विनोदजी पाटील सर, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिसबॉल स्पर्धा तुम्ही पाहिला असेल, स्वर्गीय रतनबुवा क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतो, त्याचबरोबर उत्कृष्ट हिंदी समालोचक प्रवीणजी दुगाडे सर, तदनंतर आमचे मित्र या ठिकाणी सागरजी मांडवकर, या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकताय नक्कीच. त्याचबरोबरीनं आमचे संपूर्ण मेंबर्स 24 लाईव्हचे या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केला जातोय. घर बसल्या प्रेक्षकांना चांगली क्लिअरिटी, तेवढंच चांगलं इंटरनॅशनल स्कोर कार्ड तुम्ही तुमच्या टी व्ही स्क्रीनमध्ये पाहताय. याचं सर्व क्रेडिट संदेश पाटील आणि ज्यांच्या संपूर्ण टीमला जातं आहे. आणि नक्कीच आमचे मित्र या स्पर्धेचे उत्कृष्ट गुणलेखक कांचनजी पालकर, सर्वांचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेत राहिलं, सर्वांचं हार्दिक स्वागत. तर येणारे 18 चेंडू आणि 69 धाव्याची गरज दीपक पाटील. फुल टॉस चेंडू होता यावेळेस, मात्र ऑनसाइड मध्ये खेळून काढला तेवढंच चांगलं. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता या ठिकाणी, पेंट संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी ओमकार हरपाल. पेंड शहरामधला फणस डोंगरी संघाचा हा खेळाडू अप्रतिम झेल पकडली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवून चेंडूवरती आणि अचूक वेळेला त्या ठिकाणी जम घेऊन हा चेंडू झेल स्वीकारली आहे आणि फलंदाज देखील बाद होता या ठिकाणी परेश ठाकूर. तिसरा गडी बाद झाला या ठिकाणी वोसवोस गावठाण टीमचा. अप्रतिम स्टँडर्ड तुम्ही पाहता या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओमकारच्या माध्यमातून खूप चांगला क्रिकेट गतवर्षी त्याने देखील खेळला, तदनंतर मात्र या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा खेळाडू 18 चेंडू 69 धावांची गरज असताना परेशनं मात्र प्रयत्न केला होता, परंतु नशिबाची साथ लाभली नाही या परेशला. तेवढी चांगलं एफर्ट त्या ठिकाणी प्रयत्न लावला ओमकार हरपालनं आणि या ठिकाणी मात्र 5व्या क्रमांकाचा खेळाडू निकनेम टो गोट्या आमच्यापर्यंत पोहोचला. अजून एक झेल स्वीकारतो या ठिकाणी ओमकार हरपाल, पूर्णपणे पारड जड पाहायला मिळतं या ठिकाणी. रोशन इलेव्हन पेन संघाचं ज्या पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी झाली आहे, पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी झाली आहे, अप्रतिम चांगलं कमबॅक करतो या ठिकाणी या पेन संघ. आणि त्यानंतर मात्र नौका फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच हर्षल ठाकूर बाद झाला, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी रायगड ग्रामीण मधला आणखीन एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याची ओळख प्रफुल्ल ठाकूर केगाव संघाचा हा खेळाडू या ठिकाणी मैदानाकडे रवाना होतो. तर स्ट्राइकेटकडे गोट्या हा फलंदाज निकनेम आमच्यापर्यंत पोहोचला आपल्या 12th बॅन या आपण आमच्या व्यासपीठावरती आपल्या खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. तर धावसंख्या आपण पाहिली हा फलकावरती या ठिकाणी 26 वरती स्थिरावलेली, अजूनही 69 धावा करायच्यात. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये दीपक मात्र या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये येऊन पोहोचलाय. हा चेंडू सन्मान दिलाय, यावेळेस मात्र बॅटची एज लागली आहे फर्स्ट स्लिपमध्ये. तुम्ही पाहता या ठिकाणी संदीप घरत या ठिकाणी या चेंडूला फील्ड करतील. कोणत्या प्रकारची धावणं, तब्बल 3 चेंडू फेकले ज्यामध्ये एकही धावणं देता 2 विकेट प्राप्त केल्या या ठिकाणी. दीपक पाटील आंबिवली गावचा हा खेळाडू तुम्ही पाहता या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी डावखुरी हाताचा शैलीदार गोलंदाज. पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू, जेवढं कौतुक या ठिकाणी करावं दीपकचं तेवढं कमी असेल, कारण खूप चांगली गोलंदाजी. तब्बल 4 चेंडू या ठिकाणी डॉट फेकले, ते देखील समोर अतिशय चांगले फलंदाज असताना. बिग हिट करायचा प्रयत्न यावेळेस, मात्र प्रॉपर टायमिंग तुम्ही पाहिला गोट्याच्या पॅटमधून येणारा हा षटकार
विनोद स्पोर्ट्स गावटान टीम साठी एका बाजूने हा उरण संघाचा गोठा तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय पेण ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू सुशांत बोकल याला देखील याचा देखील निकनेम गोठा या नावाने त्या खेळाडूला संबोधलं जातं. आज बरेचसे फॅन्स त्याचे देखील आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या मैदानात उपस्थित झाले त्याचं आम्ही नक्की सरचे स्वागत करू. बिगिट केलं इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 32वा. स्टान्स बदलला रिव्हर्स स्वीपचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते एकदा वईल या चेंडूवरती ती म्हणजे विनोद स्पोर्ट गावटान टीमला एका धाव्याने षटक क्रमांक तिसरं देखील या ठिकाणी समाप्त झालं आहे. तीन षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 33 धावा आपण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती आल्यात म्हणजे अजूनही येणारे 12 चेंडू आणि 62 धाबा करायचे आहेत या ठिकाणी विनोद स्फोट गावटान टीमला. एक अशक्य प्राय आव्हान आहे परंतु क्रिकेटमध्ये कोणत्याही गोष्ट अशक्य नाही आहेत. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष हा करावा लागेल तेव्हाच तुम्ही नक्कीच विजयापर्यंत पोहोचू शकता. परंतु इथं तुम्ही पाहिली आहे विनोद स्फोट गावटान संघाची परिस्थिती. प्रमुख फलंदाज बाद झालेत मिडल ऑर्डरमध्ये हे दोन फलंदाज मधल्या फळीमध्ये कशाप्रकारे कामगिरी करणार याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित असेल विनोद स्फोट गावटान टीमच्या समर्थकांचं. स्ट्राईक एंडकडे गोट्या खेळतो ज्याने एक षटकार लगावला. नॉन स्ट्राईक एंडकडे प्रफुल्ल ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. तुम्ही पाहता या ठिकाणी ज्यानं पहिलाच फेल फेकला होता पहिलं षटक हाताला होतं आणि तब्बल 13 धावा खर्च केला होता. हरेश गामण पुन्हा एकदा तो या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी आपला दुसरा फेल फेकतोय. 12 चेंडू आणि 62 धावा करायच्या या मॅचमध्ये तुम्ही पाहताय विनोद स्पोर्ट्स गावटान टीमला. 12 चेंडू आणि 62 धावा खूप मोठं तगडं आव्हान आहे. मागच्या मॅचमध्ये जेव्हा शेवटच्या षटकामध्ये 33 धाव्याची गरज होती तेव्हा जीवितनं खूप चांगला प्रयत्न केला होता. इथे देखील तेवढा चांगला प्रयत्न करावा लागेल गोट्याला. राईट आर्म ओव्हर द विकेट स्टेप आउट झाले. नक्कीच फुल टॉसमध्ये चेंडूला कन्वर्ट केला होता परंतु एलिबेशन नव्हतं फटका फसला गेला त्या ठिकाणी. योगेश पवार मात्र कोणत्याही प्रकारे चूक करत नाही झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद आणखीन एक हादरा बसतो तो म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावटान टीमला. गोट्या बॅक टू द पॅव्हिलियन. आज खऱ्या अर्थानं योगेश पवार यांचा दिवस आज म्हणावा लागेल कारण खूप चांगली फलंदाजी देखील त्यांनी केली आहे. तेवढंच चांगलं दर्जा क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता या ठिकाणी योगेश पवार या खेळाडूच्या माध्यमातून. नौका फलंदाज प्रयास पाटील या ठिकाणी जांभूळपाडा संघाचा हा खेळाडू नक्कीच प्रयास पाटील हा खेळाडू या ठिकाणी खेळपट्टीकडे रवाना झालाय. नक्कीच त्यांना शुभेच्छा असेल या इनिंगसाठी कारण त्यांचं आपण वैयक्तिक जीवन जर पाहिलं तर याच विभागात केवळ त्यांची सासूरवाडी आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. कांचन पालकर हे त्यांचे मेहुणे देखील आहेत. तर नक्कीच त्यांना शुभेच्छा असेल. 11 चेंडू आणि 62 धावा करत आहे. प्रयास स्ट्राईक एडकडे सज्ज होताना आपण पाहतोय. हरीश काबण राईट मोर द विकेट. प्रयास साडी फुल टॉस चेंडू आहे. यावेळेस मात्र फटका फसला गेलाय. सुशांत मोकल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय कव्हर्स मधनं खऱ्या अर्थानं मिड ऑफ मध्ये गेला होता झेल स्वीकारासाठी परंतु झेल मात्र सुटले. जीवनदान मिळालं प्रयासला. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता या ठिकाणी सुशांतनं. एकदा वाली ती म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावटान टीमसाठी. एका दुसऱ्या धाव्यानं कोणत्याही प्रकारचा बदल आणि दबाव या ठिकाणी पडणार नाही आहे रोशन निर्माण पेन संघावरती. इथे गरज आहे मोठ्या फटक्यांची. नक्कीच प्रफुलमध्ये खूप सारी क्षमता आहे प्रयासमध्ये देखील क्षमता आहे. ती क्षमता आणि गुणवत्ता या ठिकाणी मैदानी सिद्ध करावी लागेल या दोन खेळाडूंना. हरीश गाबण राईट मोर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा फेकला होता. सरळ बॅटने लॉंग ऑफमध्ये चेंडू खेळून काढला. इथे आणखीन एक सिंगल आली आहे. इथे आपण पाहिला हा सामना पूर्णपणे झुकतोय पेण संघाच्या बाजूने कारण जे प्रयत्न करायला हवे होते विनोद स्फोट गावटान संघाकडून ते प्रयत्नामध्ये थोडासा कमी पडतो या ठिकाणी विनोद स्फोट गावटान संघ. प्रयास स्ट्राईक एंडकडे येताना आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती आले 35. अजूनही 60 धावा करायच्या. फुलरलेचा चेंडू होता. पुन्हा एकदा बॅटची डाऊन एज घेतोय. चेंडू जातो डीप शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. नक्कीच आणखीन एक सिंगल आली आहे. सिंगलने थोडंसं स्कोर धावफलक स्थिर थोडंसं पुढे जाईल. 36 धावा आल्या धावफलकावरती. अजूनही 59 धावा करायच्यात उर्वरित काही चेंडूमध्ये. एक मोठं आव्हान आहे खऱ्या अर्थानं विनोद स्फोट गावटान संघासाठी. पेण संघानं मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजी असो त्यानंतर गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये एकदम चांगली कामगिरी राहिली. परंतु इथे आपण पाहतोय खराब चेंडू फेकला हरेशनं आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला प्रफुल्ल ठाकूर या फलंदाजानं. षटकार येतोय या ठिकाणी विनोद स्फोट्स गावटान टीमसाठी. बऱ्याच अवधीनंतर मात्र एक मोठा फटका तुम्ही पाहताय प्रफुल्लच्या बॅटमधून आला. विनोद स्फोट गावटान टीमसाठी षटकार आला आणि संघ देखील या ठिकाणी तुम्ही पाहता चौथं दशक पूर्ण आलं. 42 धावा देखील या ठिकाणी धावफलकावरती आल्यात. अजूनही 53 धावा करायच्यात येणाऱ्या काही चेंडूंमध्ये विनोद स्फोट गावटान टीमला. हरेश पुन्हा एकदा सज्ज. बिगेट करायचा प्रयत्न होता यावेळेस मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय. नक्कीच
चार षटक देखील संपली आहे. चार षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण पाहिली आहे विनोदस्फोट गावटान संघाची, तर 42 धावा आल्या धाव फलकावरती. शेवटचा एक षटक सहा चेंडू वाडिया, 53 धावेची गरज आहे. या सामन्यामध्ये फक्त किती धावांचा फरक राहतो विजयापासून खऱ्या अर्थानं हे पाहावं लागेल, कारण पूर्णपणे पारड जड आहे. रोशन इलेव्हन पेंट संघाचं किंजो स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय सातत्याने दरवर्षी एक नवनवीन संकल्पना घेऊन हे संपूर्ण आयोजक या स्पर्धेमध्ये उतरत आहेत. आमचे तेजस्वी म्हात्रे असतील, त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र, यांनी घेतलेली मेहनत तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये. खूप चांगलं क्रीडांगण राजीव गांधीचं, राजीव गांधी क्रीडांगण आदई सर्कल येथील मैदान. आणि आज मात्र या स्पर्धेला बरेचसे व्ह्यूवर्स घर बसल्या ही स्पर्धा पाहत आहेत. इथे आपण पाहतोय शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. कोण आहे रे? सागर मुळे. स्ट्राइकरकडे प्रयास, व्हेरिएशन तुम्ही पाहताय डावखुऱ्याचा हा गोलंदाज ज्या पद्धतीने षटक फेकलं दीपकनं. खऱ्या अर्थानं तुमच्याकडे वेग कमी असेल, परंतु तुमच्याकडे चेंडूला वळवण्याची क्षमता असणं खूप गरजेची आहे, आणि तीच क्षमता दाखवली आहे दीपकनं. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये दीपक चेंडू खाली येतोय. फक्त आणि फक्त या सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. यस, यावेळेस आपण पाहतोय अजूनही बराचसा पल्ला गाठायचा आहे. औपचारिकता पूर्ण करतो विनोदस्फोट गावटान संघ. स्टेप आउट झालेत प्रफुल्ल ठाकूर बीड विकेट मध्ये. तुम्ही पाहताय प्रसाद वासकर उप लल्ला चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न करतो, पण चेंडू जातो वन माउस ओव्हर द रोप. चौकार जावेद फरीद सर या ठिकाणी पाहताय. शशीजी साटम साहेब या ठिकाणी स्फुरलेख पंच, संजयजी सावंत सर या ठिकाणी स्फुरलेख पंचाच्या भूमिकेमध्ये खूप चांगले क्वालिफाईड पंच या संपूर्ण स्पर्धेला लाभलेत. आणि खऱ्या अर्थानं मी आवर्जून उल्लेख करेन उद्याचा दिवस. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये दोन कोहिनूर हिरे चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी खऱ्या अर्थानं या रायगडचं नाव साता समुद्र पार नेलं. आणि खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करणारे छोट्या आणि मोठ्या यांची जोडी, उद्या त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस त्यांचा वाढदिवस आहे. मी नक्कीच आज संपूर्ण प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या 24 लाईव्ह आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 25वा वाढदिवस आहे, त्यांचा वाढदिवस देखील उद्या जल्लोषाने साजरा केला जाईल. इथे तुम्ही पाहता सिंगल आली आहे, फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. आणि नक्कीच विजयाची घोषणा करणं औपचारिकता तुम्ही पाहता या ठिकाणी. स्टेप आउट झालेत प्रयास, अवकाशाचा वेज घेतलाय मिड विकेटमध्ये क्षेत्रक्षा चेंडू खाली येतोय. या ठिकाणी झेल देखील स्वीकारले हरेश गावडनं फलंदाज बाद. आणि या षटकामधील कदाचित शेवटचा चेंडू असेल, खूप मोठ्या फरकानं हा सामना मात्र या ठिकाणी गमवावा लागतो विनोदस्फोट गावटा टीमला. कधी कधी तुमचा स्टार देखील खूप महत्वाचे, तुमचे बॅड लक असले की किती तुम्ही प्रयत्न करा तेव्हा तुम्हाला यश मिळत नाही, परंतु आजचा दिवस खऱ्या अर्थानं पेंट संघाचा राहिला, योगेश पवारचा राहिला. आणि या सामन्यामध्ये निर्विवादपणे पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं ते म्हणजे रोशन इलेव्हन पेंट संघानं. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये विनोदस्फोट गावटान संघ आपण सहभाग दर्शवला, त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील, आणि या नेक्स्ट मॅचसाठी मी पेंट संघाला देखील शुभेच्छा देईल. दरम्यान या आयोजकांचं मी आभार व्यक्त करेन ज्यांच्या माध्यमातून या मंचावरती या इनिंग्समध्ये समालोचन करण्याची संधी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली. आमचे मित्र सागर मांडवकर, कंचनजी पालकर, विनोदजी पाटील सर, प्रवीणजी दुगाडे सर, सर्वांचं खूप खूप आभार. पुन्हा एकदा आपण बोलूया.